बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापुरातील प्रत्येकजण हळहळलाय आणि चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. बदलापूरकरांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलंय आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर लटकाव अशी मागणी केली जाते. बदलापूरकरांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन सुरू केलंय, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केलाय. बदलापूर स्टेशनच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केलाय. रस्त्यावर उतरलेला, रेल रोको केलेला प्रत्येकजण चिमुकल्यांसाठी न्यायाची मागणी करतोय. या प्रकरणात नेमकं काय घडलंय पाहूयात सविस्तर. बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पालकांचा उद्रेक झालाय. संतापलेल्या पालकांनी त्या शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले, तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरलाय. बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली आहे. शाळेनं माफीनामा जाहीर केलाय. या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले. मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. बदलापूरमधील नामांकित शाळेत घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसंच शाळा प्रशासनानं माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचं निलंबन करण्यात आले. बदलापुरात 4 वर्षांच्या दोन चिमुकल्या जवानांवर शाळेतच अत्याचार करण्यात आलाय. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेसमोर आंदोलन सुरू केलंय. शेकडो पालक चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झालाय. यातील एक चिमुकली 4 वर्षांची तर दुसरी 6 वर्षांची असल्याची माहिती आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलंय. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना ही घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्टला कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतलाय. या हैवानानं याच वाहनानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतलाय. दरम्यान शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. ही शाळेची मोठी घोडचूक ठरली आहे. 12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शूच्या जागी मुंग्या चावतायत, असं चिमुकलीचं वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत काय घडले. सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगी शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर त्या नराधमानं चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीबरोबरच या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांनी केल्याचा आंदोलक पालकांनी आरोप केलाय. या प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली. अनेक दिवसानंतरही शाळा प्रशासनानं निवेदन दिलं नाही म्हणून स्थानिकांचाही संताप उसळलाय. संचालक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला जातोय. हे सारं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आल्यानंतर शाळेनं माफीनामा जाहीर केला. तसेच शाळेच्या संचालक मंडळानं या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केलंय. तसंच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या 2 सेविकांनाही कामावरून काढून टाकण्यात आलंय. मात्र ज्या पद्धतीनं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ते पाहता शाळेच्या संचालक मंडळाबरोबरच पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी
पालकांकडून केली जाते आहे.